अखंड राहावा म्हणून, हा महाराष्ट्र शहाणा व्हावा म्हणून, हा महाराष्ट्र प्रबोधित व्हावा म्हणून ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी आयुष्य वाहिले त्या प्रबोधनकार ठाकरेंनाही अभिवादन करत, या महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित राखण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि रक्ताचं पाणी करून हा पक्ष वाढवला घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करा. ज्यांचं अत्यंत संयमी सभ्य सुसंस्कृत असं नेतृत्व मान्य करून या पक्षाशी अजन्म निष्ठा राखण्याचं वचन देत हे शिवबंधन आम्ही हाती बांधलं, त्या सन्माननीय पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख उद्धव साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र करत या मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवणकर, माझ्या समवेत उपस्थित झालेल्या आणि शिवसेनेमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की शिवतीर्थावर सुषमाताई बोलल्या, पण माझ्या यादी शिवतीर्थावर बोलणारी जी महिला होती, जी रणरागिणी होती, त्या संजनाताई घाडी होत्या, त्या संजनाताई या मंचावर उपस्थित आहेत. या मंचावर उपस्थित असणारे माजी आमदार ज्यांना तुम्ही आजी करण्याचा प्रण केलाय, ज्यासाठीच आपण इथं जमलोय, असे उल्हासदादा पाटील, आमचे दुसरे बंधू आणि आमदार, कारण मला ते कायम त्याच स्टेटसने बघायला आणि बोलायला आवडतात, अत्यंत सभ्य सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक अशी वाटचाल करणारे आणि हातकणंगलेमधून तब्बल 2 वेळा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेले आमदार डॉक्टर सुजित मिंचेकरजी, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, भावी खासदार, भावी खासदार, त्याच्यासाठीच आलेली जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, तद्वतच शिरोळ विधानसभा संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगले, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगलसाई चव्हाण, महिला आघाडी तालुका संघटिका वैशाली जुगले, जिल्हा प्रमुख संजय पवार आणि सगळे शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, मान्यवर मंडळी, माझ्यासोबत उपस्थित झालेले महाप्रबोधन यात्रेतील टीम, आमचे सगळे महाप्रबोधन यात्रेतील विशाल गुप्ते, धनराज गुप्ते, डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि हा कार्यक्रम समग्र महाराष्ट्रापर्यंत अगदी थेट लोकांना घर बसल्या बघता यावा यासाठी लाईव्हची सोय करणारे आमची सगळी टेक्निकल टीम मंडळ, मी आपल्या समोर उभी आहे, मला याची कल्पना आहे, मी असं म्हटलं की आज बिरसा मुंडांची जयंती आहे, आज क्रांतिकारकाचा जन्मदिवस आहे आणि त्याच सोबत मी कुरुंदवाड मध्ये आहे. कुरुंदवाड म्हणजे अत्यंत पवित्र स्थान, मी चुकत नसेल तर आमचे माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी कन्यागत पर्व चालू असताना या मतदारसंघासाठी तब्बल 121 कोटी रुपयाचा निधी आणला. हा 121 कोटी रुपयाचा निधी ज्यामध्ये अनेक विकास कामं झाली आणि इथलं जे धार्मिक स्थळ आहे, इथली जी लोकांना बांधून ठेवणारी जी अत्यंत श्रद्धास्थळ आहेत, त्यासाठी फार निष्ठेनं काम करणारा चळवळीचा नेता. मला याची ही कल्पना आहे की मी मघाशी उल्लेख केला की 12व्या शतकात समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवणारे महात्मा बसवेश्वर. मी का बरं या सगळ्या महापुरुषांची नावं घेते आहे, त्याचं कारण मी आधी सांगितलं पाहिजे. काय झालंय ना दादा हो, भारतीय जनता पार्टीने एक द्वेषमूलक राजकारण सुरू केले,
इतकं द्वेष गुलाब राजकारण सुरू केलंय. हा या जातीचा, तो त्या धर्माचा, हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ, हे जे सगळे जातीचे आणि धर्माचे कंपार्टमेंट केलेले आहेत, हे द्वेषमूलक राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. तसं आमचं गृहमंत्री देवेंद्र भाऊ असं म्हणतायत की द्वेषमूलक राजकारण थांबलं पाहिजे, मात्र त्यासाठी ते प्रयत्न अजिबात करताना दिसत नाही. उलट द्वेष पसरवणाऱ्या, सवंग आणि उथळ वक्तव्य करणाऱ्या अनेक लोकांची एक बटालियन त्यांनी उभी केलेली आहे. विशेषतः ही बटालियन अमराठी लोकांची आहे आणि अमराठी लोक इथल्या महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालत आहे. मग ते राणा असतील, ते सोमय्या असतील किंवा ते कंबोज असतील, ही सगळी अमराठी माणसं इथल्या मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राची छबी जी अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत आहे त्याला विकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझ्यासाठी महात्मा बसवेश्वरांचं नाव अत्यंत महत्वाचं आहे, कारण 12व्या शतकात अर्थात अगदी मी चुकत नसेल तर 1105 मध्ये कर्नाटकच्या बागलकोट मध्ये ज्या बसवण्णांचा जन्म झाला आणि पुढे जे बसवण्णा कुडल संगमला आले, जे मलप्रभा आणि कृष्णा संगमावर आहे, आणि तिथे येऊन त्यांनी समतेची अनेक वचन सांगितली. महात्मा बसवण्णांबद्दल आपल्याला माहिती असणं स्वाभाविकच आहे. मी काही तुमच्यापेक्षा फार ज्ञानी नाही, मी लहान माणूस आहे, गरीब माणूस आहे, अडाणी माणूस आहे, पण मला जेवढे बसवण्णा कळले त्यात मला बसवण्णांचं एक वचन सांगितलंच पाहिजे. ही महाप्रबोधन यात्रा का आहे ते तुम्हाला कळेल. बसवण्णांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे की वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार करायचा होता आणि उपनयन संस्कारांसाठी सगळे पुढे आले, ब्राह्मण म्हणाले आता उपनयन संस्कार करायचा आहे बसवण्णांचा. बसवण्णा म्हटले का, तर म्हटले घरातल्या लोकांनी सांगितलं की आता 8व्या वर्षी उपनयन करावं लागतं, मुंज करावी लागते, आपल्यातला तो संस्कार आहे, तो प्रघात आहे. ते म्हटले जर 8व्या वर्षी करावं लागतं तर माझी मोठी बहीण, माझी अक्का नागाई, मग नागाई अक्काचं उपनयन कधी करणार आहात तुम्ही? तो म्हणाले, घरातले म्हणाले नाही, नागाई अक्काचं उपनयन करायचं नाही. का? नागाई अक्का स्त्री आहे, स्त्रीचा उपनयन संस्कार होत नाही. उपनयन संस्कार हा फक्त पुरुषातच करावा लागतो, स्त्रीचा उपनयन संस्कार होणार नाही. त्या क्षणी महात्मा बसवण्णा सांगतायत, बसवण्णांनी सांगितलं की जो संस्कार स्त्री आणि पुरुषामध्ये भेद करू शकतो, माझा जन्म स्त्रीच्या पोटातून आलाय आणि तुम्ही माझ्या जन्मदात्रीलाच जर शूद्र मानणार असाल तर माझ्या जन्मदात्रीला शूद्र मानणारा संस्कार मी मान्य करणार. हा मोठी गोष्ट आहे. आम्ही हा विचार प्रबोधनकार्यांशी जोडू इच्छितो. आम्ही हा विचार का घेऊन फिरतोय, कारण स्त्री आणि पुरुष समानता असली पाहिजे, लिंगभाव नसला पाहिजे, हा समतेचा समतामूलक विचार महात्मा बसवण्णांनी सांगितला. तो विचार आम्ही राज्याला सांगितला पाहिजे, कारण या राज्यामध्ये महिलांना हीन मानायची एक वृत्ती तयार झालेली आहे. तुम्ही विचार करा, पत्रकारिता करणाऱ्या गौरी लंकेश सत्य मांडत होते आणि गौरी लंकेश यांची हत्या झाली, त्यावेळेला गौरी लंकेश यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह ट्विट करणारा माणूस, अत्यंत गलिच्छ भाषा वापरणारा माणूस, त्याला फॉलो कोण करत? आदरणीय परम पूज्य पंतप्रधान नरेंद्र मोदींची. वृत्ती काय आहे बघा, की जे गलिच्छ टिप्पणी करतात त्यांना फॉलो मोदीजी करतात. मग अजून एक उदाहरण येतं आमच्या समोर, कुलदीप सेंगर. कोण कुलदीप सेंगर आठवतोय तुम्हाला? हीच भाजपा. बलात्कारांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारी भाजपा आज ताई बाजूला सरकं म्हटल्याबरोबर विनय भंगाची केस दाखल करते. काय नाटक आहे? आता बघलो रेडिओ घेऊन फिरतो का? कळत नाही रे आम्हाला काय आहे यांचा महिलाबद्दलचा दृष्टिकोन. बघा की ही तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टी कडून हाथरस मधल्या प्रकरणामध्ये ज्या माय माऊलीचा बळी गेला. काय सांगतात एकीकडे, उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडले, उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडले. हो, आमचे ते भाऊ, आमच्या मराठवाड्यात त्यांच्यासाठी एक चांगला शब्द आहे,
गोड बोले आणि साखर झेले. ते गोड बोले आणि साखर झेल्या भाऊ आमचा दीपक केसरकर त्याने काय सांगितलं, कुतो सावन हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं. अरे हिंदुत्वाचा संस्कार कळतो का रे केसरकर साहेब. हिंदुत्व ज्याला मान्य आहे असा हिंदू धर्माचा भोक्ता असणारा माणूस संध्याकाळच्या दिवे लागणीच्या नंतर मृतकाचे अंत्यविधी करत नाही. माणूस मेला आणि जर दिवे लागणीची वेळ झाली तर दुसऱ्या दिवशी अंत्यविधी होता, रात्री अंत्यविधी केले जात नाही. हाथरसच्या प्रकरणातल्या पीडित असणाऱ्या माय माऊलीचा अंत्यसंस्कार रात्रीच्या 12 वाजता करणारे हेच हिंदुत्वाची फार अवयी उठवणार आदित्यनाथ योगीच सरकार होत. आणि विशेष म्हणजे इथं आमच्या डिपार्टमेंट मधल्या बहिणी थांबलेले, डिपार्टमेंट मधले आमचे भाऊ इकडं तिकडं दिसतायत. त्यांची काही चूक नाही बिचाऱ्यांची. दे आर जस्ट ओबेइंग, दे आर जस्ट इम्प्लिमेंटिंग. ते फक्त आणि फक्त आदेशाची अंमलबजावणी करत आहे. अरे पण पोलिसांनी अंत्यविधीचं डिपार्टमेंट कधीपासून उघडलं? हाथरसच्या प्रकरणात त्या माय माऊलीचा अंत्यविधी कुणी केला तर पोलिसांनी केला. हे तुमच्या हिंदुत्वात शिकवलं होतं तुम्हाला. हा हिंदुत्वाचा संस्कार आहे. उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं कसे? म्हणजे एवढ्या कोरोनाचा काळ चालू असताना सुद्धा उद्धव साहेबांनी कोरोनामध्ये बळी गेलेल्या मृतकांचे अंत्यसंस्कार ज्याच्या त्याच्या धर्मानुसार अगदी इतमामात केले. पण त्या वेळेला हिंदुत्वाचा डंका पेटवणाऱ्या उत्तर प्रदेश मधल्या सरकारने मात्र सगळेच्या सगळे हिंदू मृतदेह हे गंगेमध्ये प्रवाहित केले आणि गंगेमध्ये अशी सगळी मरी दिसायला लागली. हे हिंदुत्व होत. केसरकर भाऊना हे दिसत नाहीये का? महिलांचा काय पद्धतीने अपमान केला जातो या सध्या या राज्यामध्ये बघा. की भारतीय जनता पार्टीचा सोलापूरचा जिल्हाध्यक्ष त्याच्या सोबत एक माय माऊली हॉटेलमधून व्हिडिओ रिलीज करते. त्या व्हिडिओ मध्ये ती स्वतःच नाव सांगते, जिल्हाध्यक्षाचं नाव सांगते, त्याच्याशी असणार आपलं काय नातं आहे त्याचा स्टेटस ती ओपन अप करते आणि ती सांगते की हा अत्यंत नीच माणूस आहे. आणि भारतीय जनता पार्टी त्याच्यावर अजिबात विनयभंग किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल करत नाही पण ताई सरकार म्हणते की दुखतंय त्याच. चला जरा अजून पुढे जाऊया. भारतीय जनता पार्टीतले एक खासदार राहुल शेवाल त्यांच्या सोबत एक माय माऊली लिफ्ट मधला व्हिडिओ, मॉल मधला व्हिडिओ, हॉटेलातला व्हिडिओ, रस्त्यावरचा व्हिडिओ, अगदी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ ती रिलीज करते आणि ती सांगते की राहुल शेवालेपासून माझ्या जीवाला धोका आहे. पण देवेंद्र भाऊंना त्याबद्दल काही वाटत नाही. काय मानसिकता आहे यांची महिलांबद्दलची की नारायण राणेंची जी ती दोन भरकी भरकी पोर आहेत ना. आता ते जे दोन बारकी बारकी पोर आहेत का त्यांनी मातोश्री बद्दल उंची नसता मातोश्री बद्दल गरळ ओकली. मी बौद्धिक उंची बद्दल बोलते. मातोश्रीवर गरळ ओकली पण देवेंद्र भाऊंची मजा झाली नाही त्यांच्यावरती कारवाई करायची. देवेंद्र भाऊंनी तेव्हाच कारवाई केली असती बऱ्या म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काल सोखा होतो. काय पद्धतीचं भांडण राजकारण. मग हिंमत वाढली लोकांची, हिंमत वाढली आणि मग रामदास कदम उभे राहिले. रामदास कदमांनी मातोश्रीवर बोला. देवेंद्र भाऊ त्यांच्यावरही काहीच कारवाई केली नाही. देवेंद्र भाऊ मग त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की गुलाब पाटलांचा जो सरंजामी माज आहे तो उफाळणारा. कारण गुलाब पाटलांना वाटलं की देवेंद्र भाऊ तर काहीच करत नाहीत. देवेंद्र भाऊंनी तर आता आपल्याला मुकटच सोडून दिलंय आणि बायकांना बोलल्यावर तर देवेंद्र भाऊंना जणू काय फारच छान वाटतंय त्यामुळे आपण बोलूच शकतो. आणि मग गुलाब पाटी माझ्यावर दिसत. अर्थात त्यांचं माझ्यावर घसरणं मी फार इझी घेतलं.
त्यांचं माझ्यावर घसरणं म्हणजे मी एवढंच म्हणेल की बावचळल्यावर माणूस असं करते, बावचळलं जाऊ कुठं त्याच्या नादाला लागायचं बावचळ. पण त्याच्यानंतर लगेच अब्दुल सत्तार म्हणले, म्हणजे ही लाईफ काय आहे बघा, की महिलांबद्दल हे कसे वागतात कसे बोलतात, काय पद्धतीचं यांचं प्रदर्शन आहे, महिलांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन कसा आहे. तेच लोक, तीच भाजपा ज्या बिल्किस बानोवर अक्षरशः सामूहिक बलात्कार झाला, त्या बिल्किस बानोच जे 8 वर्षाचं चिमुरडं बाळ या बलात्कारांनी खडकावर आपटून आपटून मारलं, त्या सगळ्या मारेकऱ्यांना बलात्कारांना जेव्हा सोडून दिलं गेलं, तेव्हा हीच भाजपा त्यांचे सत्कार करायला जाते, पेढे भरवायला जाते. त्यांचा काय महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, काय कशा पद्धतीने हे किती महिलांना तुच्छतेने बघतात, याच हे ढळढळीत प्रमाण आहे की देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही. मी देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात असा शब्द उच्चारते कारण मला माहिती आहे आमचे एकनाथ भाऊ अजिबात तिथे काही फार मोठ्या काही अशा त्याला निर्णायक वगैरे म्हणतात अशा पदावर नाहीये. आमचे एकनाथ भाऊ हे फक्त आणि फक्त देवेंद्र भाऊंनी सांगितलेली रिमोटची बाहुली आहे. यांनी रिमोट ऑन केला बाहुली बोलायला लागेल, यांनी रिमोट ऑफ केला बाहुली बोलणं थांबते. कलसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार कोण आहे तर ते देवेंद्र फडणवीस आहे. आता बघा की महिलांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन इतका गलिच्छ आहे, इतका तुच्छतापूर्वक आहे, आणि एकीकडे महात्मा बसवांचा विचार मात्र सांगतोय की स्त्री आणि पुरुष समानता असली पाहिजे. माया हो, बसवांना तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत नाहीच सापडू शकत, बसवांना तुम्हाला शिवसेनेच्या विचारात नक्की सापडू शकतात, कारण शिवसेनेमध्ये महिला शिवसैनिक की नाही शिवसैनिक असलं काहीच नसतंय. इथं बाई असू का बापी असू, इथं पोरगी असू का पोरगी असू,